आणि याच महत्त्वाच्या बातमीसंदर्भात आपण अधिक चर्चा करूया. आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आपल्यासोबत आहेत. रामराजे, अगदी 2 ते 3 दिवसांपूर्वीच डाव्या पक्षांच्या नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. हाच विषय होता राष्ट्रपती निवडणूक. त्यानंतर संजय राऊत यांनी शरद पवारांच्या नावाला अनुकूलता दर्शवली होती आणि आता थेट शरद पवार यांनी सोनिया गांधींची भेट घेतलेली आहे. अनेक घडामोडी घडत आहेत, कसं विश्लेषण करा? बिलकुल, राष्ट्रपती पदाची निवडणूक आता होणार आहे आणि बिनविरोध निवडणूक व्हावी यासाठी दोन्ही पक्ष, भाजप आणि काँग्रेस, हे दोन्ही पक्ष प्रयत्न करत आहेत. मात्र बिनविरोध निवडणूक होईल अशी शक्यता सुद्धा दिसत नाहीये, कारण शरद पवार यांचं नाव पुढे आलेलं आहे, दादांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे आणि आजच थोड्या वेळापूर्वीच आता शरद पवार हे सोनिया गांधी यांच्या भेटीला गेलेले आहेत. सोनिया गांधी या काँग्रेसच्या नेत्या आहेत आणि अध्यक्ष सुद्धा आहेत, त्यामुळे सर्वच नेते जे आहेत ते सोनिया गांधी यांच्या भेटीला जात आहेत आणि राष्ट्रपती पदाच्या शक्यतेबाबत चर्चा करत आहेत. यापूर्वी सुद्धा नितीश कुमार यांनी सुद्धा भेट घेतली होती सोनिया गांधी यांची आणि त्यानंतर आता शरद पवार भेटले गेले नाहीत. खरं तर शरद पवार यांचाच दावा आता दादांनी पुढे केलेला आहे, त्यामुळे त्यांचं नेमकं शरद पवार यांची राष्ट्रवादीची राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये ताकद पाहता, त्याचबरोबर त्यांच्याकडे जे डावे पक्ष आहेत पाठिंबा देणारे त्यांची ताकद पाहता शरद पवार यांना पुढे जाता येईल का, राष्ट्रपती पदाचा उमेदवार म्हणून गृहित धरता येईल का, याची सुद्धा चाचपणी सुरू आहे. आणि त्यामुळे आज सोनिया गांधीसोबत जी चर्चा होणार आहे, जी चर्चा सुरू आहे सध्या, त्या चर्चेमध्ये शरद पवार नेमकं आपली कोणती भूमिका मांडतात ते बघावं लागेल आणि सोनिया गांधी नेमकं कोणाला पाठिंबा देतात त्याच्यावर सुद्धा अनेक गोष्टी अवलंबून असणार आहेत. अगदी बरोबर रामराजे, पण कुठेतरी हालचाली सुरू आहेत, सर्वांची संमती मिळावी, सर्वांची पसंती मिळावी यासाठी थोडे कुठेतरी शरद पवार प्रयत्न करत आहेत असंच दिसून येतात, कारण डाव्यांनी सुद्धा शरद पवारांच्या नावाला पाठिंबा दिलेला आहे आणि सोनिया गांधींची आजची जी भेट घेतलेली शरद पवार यांनी त्या पाठीमागे याच काहीतरी हालचाली असू शकतात. काही दिवसात शरद पवार काय भूमिका मांडतात ते बघणं महत्त्वाचं आहे. तुम्ही दिल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.